तुळजापूर तालुक्यातील हगलूर येथे शेतीची भयान परिस्थिती. परिस्थितीपुढे शेतकऱ्यांनी टेकले अक्षरशः गुडघे. तुळजापूर तालुक्यातील हगलूर येथे खरीप पिके सध्या मागील 1.5 महिन्यापासून पाऊस गायब झाल्याने भरात आलेली पिके सध्या मानात टाकू लागली असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली 3 ते 4 वर्षापासून आसमानी व सुलतानी संकटाचा सामना करत दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना वेळेवर आलेल्या पावसामुळे चांगल्या उत्पन्नाची आशा निर्माण झाली होती. कर्जबाजारी शेतकऱ्यांनी महागडी खतं व बियाणे आणून खरीपाच्या पेरण्या केल्या. मात्र अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे खरीपातील उडीद, मूग, सोयाबीन, तूर, ज्वारी पिके चांगली आली. सध्या हीच पिके फुलं आणि शेंगा लागण्याच्या भरात आली आहेत. मात्र मागील महिनाभरापासून पाऊस गायब झाल्याने हातातोंडाशी आलेली पिके करपून जात आहेत. दुष्काळाने आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना यंदाही दुष्काळ नापिकाचा सामना करावा लागतो की काय अशी परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीपातील पिकांची वाढ खुंटली असून पिके करपून जात आहेत. त्यामुळे महसूल विभागाने पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हगलूर वासियातून होत आहे. तुळजापूर तालुक्यातील हगलूर या ठिकाणच्या शेतीमध्ये आपण आलो आहोत. या शेतीमधलं जर वातावरण बघितलं तर अक्षरशः तव्यावर जशी भाकर करपते त्या पद्धतीनं अख्खं रान करपलेलं आपल्याला दिसत आहे. नेमकं ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं, आपल्या डोळ्यादेखत हे जे रान अक्षरशः घामाचं एक एक घामाचा थेंब ह्या रानामध्ये आटवलेले हे शेतकरी आहेत आणि आपल्या डोळ्यादेखत हे सगळं रान उभं पीक करपताना यांना दिसत आहे. नेमकं यांच्या पुढं व्यथा कोणत्या कोणत्या आहेत, काय नेमकं यांचं दुःख, आपण धनराज न्यूजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सध्या हे रान पूर्ण खराब झालेलं दिसत आहे, जे पीक वगैरे जळून चाललेलं आहे. काय परिस्थिती आहे सध्या इथली? काय साहेब, परिस्थिती फार वाईट परिस्थिती आहे. आता पूर्ण 10-25 हजार रुपये खर्च केला साहेब, पीक खत बी खुरपण, पण काय आता सगळं चाललंय, आता काहीच उपयोग नाही. जवळचे ते पैसे पेरणीला खुरपणाला पार करून टाकले, आता खायची वांदे होऊन बसलेत. नक्की त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात, त्याचे कारण हे आहे साहेब. पूर्ण जळालेला इथं पूर्ण तुमच्या शेताचं नुकसान झालेलं आहे. नेमकं शेत शासनाने आता इथं तुम्हाला मदत दिलं पाहिजे खरं तरी, नाही तर पूर्ण शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे. नेमकं जगावती नाही, याबद्दल तुमचं मत काय? देवाला काय जगाव, भागच नाही जगायला, इथं पोहोच नाही. साधारण किती खर्च केलात तुम्ही शेतामध्ये? साधारण 10 हजार. बर 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 बर. परत याची खुरपणी वगैरे फवारणी असतील, शेत खत वगैरे. अच्छा अच्छा. आता तुम्हाला काय वाटतं, शेतकरी शासन तुम्हाला मदत करेल का किंवा काय परिस्थिती सध्या करेल की? हां करेल. तुमचं किती एकरचं नुकसान झालंय साधारण? आमचं कमीत कमी 10-12 एकरचं नुकसान झालेलं आहे. कमीत कमी 1.5 महिना झाला पाऊस नाही आणि तुम्ही स्वतः पिकाची अवस्था बघता. तुम्ही ही बघा, पीक काय राहिले ह्याच्यामध्ये, आहेत का ह्याला फळ, आहे का काय, पूर्ण नुकसान झाली. आता ही नुकसान झाली तर आम्ही आता ह्याच्यावर कसं पोट जगायचं सांगा तुम्ही. जेवढं आमच्या पशी बॅलन्स होता सगळं आम्ही खर्च केला, तर आता अशी परिस्थिती झाली आहे की रोजगार सुद्धा करता येत नाही, कारण गावामध्ये रोजगार नाही. कुठं जायचं, कसं जगायचं, आता आमची मुलं शिकायला आहेत, कोणाची समजा हित आहेत, कुठं बाहेर आपल्या परिस्थिती बसून घातलेल्या आहेत, त्यांची फी भरायला सुद्धा आमच्याकडे पैसा नाही. तर एवढी आता आठवडी बाजारला आम्हाला जायचं म्हणलं तर कुणाकडून ह्याच्याकडून सावकाराकडनं कुणाकडनं 500-1000 रुपये घ्यावं लागतात. ती बी द्यायला काचकूस करतात की तुम्ही द्यायचं कशावर, पिकावर तर पीक तर गेलेलं आहे, पण ती म्हणते तुझ्याकडे हाय काय ठेवायसाठी. आता मग आता काय काय शेतकऱ्याची अशी परिस्थिती झाली की आत्महत्या किंवा कुठतर निघून जाव गाव सोडून अशी परिस्थिती झालेली आहे. महिना 1.5 महिन्याच्या अगोदर सर पावसाची परिस्थिती चांगली होती, पेरण्या केल्या लोकांनी, पैसे घालून 20-25 हजार जसे काय पैसे असतील तशा प्रमाणे घालून, आणि आता 1.5 ते 2 महिने झाले पावसाचा थेंब पण नाही सर, आणि पिकं पूर्ण वाळून गेलेत आणि सरकारचे आतापर्यंत पूर्ण आश्वासनं झाले 10 हजार आम्ही मदत करू शेतकऱ्याला बी बियाण्यासाठी. आतापर्यंत आमच्या तालुक्यात एकाही शेतकऱ्याला कुठे मदत मिळाली नाही किंवा आमच्या गावात मिळालेली नाही. मग हे आश्वासनच कुठपर्यंत येणार सरकार? ज्यावेळेस आत्महत्या होतील त्यावेळेसच मग सरकारला जाग येणार आहे का? तोपर्यंत येणार नाही का जाग? मग याच्यासाठी सरकारनं त्वरित पावलं उचलावी शेतकऱ्यासाठी. काय तर शासनाला एवढी दया आली पाहिजे की बाबा ह्या परिस्थितीमधून नेमकं शेतकरी आता उठायचं कसं आणि नेमकं काय करावं आता याच्यातून, हे अक्षरशः डोळ्याखाली बघत असताना इतक्या वेदना त्यांच्या चेहऱ्याकडे बघून इतक्या वेदना होत आहेत. नेमकं आता त्यांनी जगायचं का काय करायचं? तर शासनाने कमीत कमी त्यांना हे जे आर्थिक नुकसान त्यांचं भरून द्यावं अशी त्यांची माफक अपेक्षा आहे.
धनराज न्यूज साठी राहुल कांबळेसह लक्ष्मण दुपारगुडे हागलूर.